36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे. वाजे कॉम्प्लेक्स सिद्धिविनायक कलेक्शनच्या वर कारागीर चौक अंबड नाशिक येथे दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास संजय साहेबराव कापसे वर्ष 42 हे दत्तगुरू इंजिनिअरिंग MIDC अंबड या ठिकाणी कंपनीत काम करत असताना कंपनीवर पत्र्याचे शेड टाकत असताना MIDC वायरचा शॉक लागल्याने त्यांच्या डाव्या पायाला दुखापत होऊन पूर्ण शरीर काळे झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता राहुल वामन राऊत यांनी CHN येथे दाखल केलं आहे. डॉक्टर जयश्री उगले यांनी त्यांना तपासली असता त्यांच्या कुठल्याही हालचाली आढळून आल्या नाहीत. सदर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. गणेश कांबळे आज सकाळी 9:30 ते 10 वाजता माझा छोटासा आला संजय डापसे हा एका आंबड इथे एका वर्कशॉपमध्ये वेल्डिंगचं काम करण्यासाठी वेल्डर होता तो गेला असता ज्या ठिकाणी त्याला हायपर टेन्शन वायरचं शॉक लागून मृत्युमुखी पडलेला आहे. त्याचं कुटुंब आज उघड्यावर पडलेलं आहे. MECBने याची दखल घेतली पाहिजे का जे लोक हायपर टेन्शनच्या खाली व्यवसाय करतात किंवा घरं बांधतात त्यांनासुद्धा MECBने पाय बंद घातले पाहिजे आणि याच्या पुढे अशी कोणावर बी वेळ आली नाही पाहिजे का त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आज एक जवान पोरगा 35-40 वर्षे वयाचा शॉक लागून तो मृत्युमुखी पडलेला आहे. या गोष्टीला सर्वश्री MECB आणि MECBचं शासन जबाबदार आहे. एक होता तो छोटासा वर्कशॉप होता त्या ठिकाणी तो एक पाईप वेल्डिंग करण्यासाठी गेला पण हायपर टेन्शनची वायर थोडीशी जवळ असल्यामुळं त्या पाईपला खिचून घेतलं त्यांनी. न्यूज G9 महाराष्ट्रसाठी क्राइम रिपोर्टर राशिद मुलतानी नाशिक.